मिरचेचं प्लॉट कोणी विजिट केला त्यांना मिरचेचं प्लॉट पहिला मोस्टली पहिला सकाळी उठी की त्यांना त्यांना पहिला की मिरचेचं प्लॉटर कोणतरी उठी दिता शिकता त्यांना असं व्हाईट कलर काय उठता व्हाईटिश बारीक असतो मिरचेची पानं तुम्ही पहिला अशी रिंकल झालेल्या भाषेत कळ झालेल्या भाषेत रिंकल कळ झाले किरे काय झाले एखादे ऍश पुष्प हे करतात लोकल फार्मर ऍश आता तो किरे म्हणू ऍटलीस्ट होय ज्यांना मिरचेची पानं तुम्ही अशी रिंकल कशी पहिला अशी क्रम्बल झालेली पहिला केला तरी किरे आता देखा तो व्हाईट फ्लाय असता पण तो बसता फॉर एक्झाम्पल हे मिरचेचे पान हा त्याच्यावर तो बसता बसल्यावर किरे करता बरं या तर माझ्या शिरो कसं हा पण तो सप करता जिथल्या एका ते लिक्विड कसं मेळटा पण तिथल्या तो ओढून घेता आणि त्यांना ते पान क्रम्बल जाता असे ते कल काय जाता इनवर्ड आता हेका किरे करपा जाय हेका आम्ही बरे किरे मारले व्हरून सोल्युशन केमिकल घेतले कोणतरी सांगतलो मारतले आम्ही किरे तरी हे जातले लास्टाक आमकां मिरची आमकांच खावपाक जाय ती सो जितले वयता पळय तितले तुमी केमिकल जाला आता हितून एक गजाल लक्षात दवरा जेन्ना तो पानार किऱ्याक बसता खावपाक त्याका आवडीचे किरे तरी मेळटा सो गोड गजाल किरे तरी आहा थंयसर सो ज्या सर्विसार बसता पळय तो थंयसर ते जर आमी किरे तरी कोडू निर्माण केले कोडू किरे तरी त्या पानाक लायले जाल्यार तो किडो त्या पानाचेर बसचो ना कोडू किरे तुम्ही हे करू शकता नीम कोडू नीम ऑयल मेळटा नीम ऑयलाची पानां सुद्दां घेवन तुमी उकळली न्हू उदकान आनी तेजो मागीर सोल्युशन करपाचें आहा एका लिटरान एक 10 ml 20 ml घालपाचे आनी स्प्रे करपाचे नाजाल्यार गोमुत्र सुद्दां गोमुत्राचो जो स्प्रे घेत तुम्ही न्हू पूण गोमुत्र डायरेक्ट एप्लाय करप ना एका लिटरान एक 10 ml गोमुत्र गरम आसता तेजेर ते हीट आसता सो ते नॉर्मल करपाचे आनी हे कर आतां मोस्टली जेन्ना तुमकां मेजर कसले कीड किंवा रोग दिसता पानां तुमी जशी कितें सांगली राउंड दिसता तुमकां ब्लॅक दिसता होल आसता तेंकां अशें जेन्ना तुमी पळयता पळय तेन्ना तुमी हे गोमुत्र आसा पळय तेन्ना उदीक दिता पळय तितूनच तुमी मिक्स करून दिवंक शकता हे नॉर्मल आतां भाजयेचेर चड मोठे रोग लागचे ना किंवा कीड लागचे ना आमी नॉर्मली गोमुत्र तेका मारीत न्हू जाल्यार ते आमच्या खातीर खूब आहा तेका मोठे कॅमिकल तुमी हाडटले मारतले कित्याक पळय भाजयेचो एक सायजेबल प्लॉट आहा आतां तुमी इनवेस्ट केला कितले एक 10 rupees इनवेस्ट केला हा थंय तुमकां आउटपूट कितले मेळूंक जाय एक 15 rupees मेळूंक जाय 20 rupees मेळूंक जाय आतां तुमी इनवेस्टूच करता आउटपूट तुमकां मेळटलो 20 rupees मेळटले तुमी इनवेस्ट करतले 50 rupees कितें फायदो पळय ऍग्रीकल्चर आमी करता एक त्या हितूनच पळोवंक जाय आमी फक्त इतलेंच न्हू की तुमी भाजी काडटले खातले ओके पूण तुमी इतलो हार्डवर्क करता सनलायटीन वतान उबे रावन जर तुमी इतलो हार्डवर्क करता एक गजाल लक्षांत दवरूंक जाय की आमकां मनी मायंडेड म्हणजे इन्कम मेळपाक जाय खंय तरी ते विकून आमी बिजनस करून ते तुमकां हे करपाक जाय जाल्यारूच फायदो आहा नाजाल्यार कितें फायदो तूं भाजी लायतलो आपूण खातलो ओके आहा सॅटिसफॅक्टरी आहा पूण ते बिजनस लायनीक तुमी खंय तरी वयतले मोठ्या प्रमाणान भाजी काडूंक वयतले किंवा आनी कसलो तरी क्रॉप घेवन वयतले सो मनी मायंडेड तुमी जावपाक जाय की बाबा इन्कम येवपाक जाय नाजाल्यार तुमी पळय तुजो प्लॉट आहा तुमी लायता भाजी खाताय बी मेळटाय बी पूण ग्रोथ खंय आहा फुडें वचून तुमच्या पुरतीच खातली तुमी पळय तुमच्या पुरतीच जर खातली जाल्यार तितल्या टायमार जर कोणी चिंततलो की बाबा भाजी हाडलेलीच बरी चिंतचे ना तुमी आं चिंतिना तुमी तुमी कितें म्हणटले कोण तितलें हें घेतलो खणटलो थंयसर हो सगळो प्रोसेस करतलो भाजी मागीर परत काडटलो पूण तेंच जर तुमकां इन्कम मेळटा जाल्यार बिजनस तुमी करा आतां फुडें तुमी खंय ना खंय तरी वयतले तुमी बिजनस टेकअप करतले प्रायवेट फॉर्मान वयतले गव्हर्मेंट सॅक्टर खंय तरी जॉबाक लागतले जमीन आसतली तुमची जमीन तुमची तुमच्याच कडेन आहा आतां तितूनसून तुमकां स्पेअर टायम मेळटलो फ्रेंडा वांगडा भोंवपाक वयतले आनी खंय तरी वयतले सो त्या टायमार तुमी चिंतपाक जाय की ऍग्रीकल्चर रिलेटेड तुमी कितें करूंक शकता आनी हो बेस्ट बिजनस आहा कांयच टेंशन ना हितूर जर तुमकां एकदां सेट जालें न्हू भितर तुमकां कळ्ळें आतां विकतला तुमकां विकतलो सगळो ते तुमकां सांगतले फुडें पूण फार्मर क्लब आहा तेंचो नाचलो तर तेच्या अंतर्गत ते खुबशे एक्टिविटी घेता आनी एक फार्मींग म्हणून एक प्रोपर प्रोफेशन तुमी अशें म्हणनाका की फार्मर म्हटल्यार आतां कितें तरी खंय कमी उरला आतां तो प्रोफेशन पळय कोविडाच्या टायमार तुमकां खबर आहा कोवीड जालो कितें जाय आसलें तुमकां त्या टायमार कोवीड खावपाक सगळ्यांत व्हडलो त्रास तुमकां कितून जाला कसल्या गजाली खावपाचे त्या टायमार पयशे आसले सगळ्यां कडेन खावपाक दी तुमकां कोण भायर सरपाक तुमकां त्रास आसलो सो जे तेंच्या प्लॉटान ओन ग्रोन करून तेंच्यांनी जे खाताले ते हॅप्पी आसले तेंकां मेळटाले
सो पळय असल्या टायमार सुद्दां कोण मनीस वयर गेलो जो की तुमी चित्ताले की हे प्रोफेशन बरोबर ना खंय ना खंय तरी हांगा खूब हार्डवर्क आहा वर्ताक उबें रावचें पडटा पळय हे प्रोफेशनाक फुडें वालोर आहा एग्रीकल्चर ह्यो फुडें मेजर ते म्हणटा पळय आमी सॅक्टर जातलो सो तेन्ना तुमी त्या हितूर चिंतले आतां जर तुमकां आवड निर्माण जाली ह्या गजालीन आतां ह्यो जी एक्टिविटी तुमकां करता पळय नो डावट तुमचे एकाडमिक्स आहा ते करा तुमी कंटिन्यू पूण ह्यो एक्टिविटीकूय सायड बाय सायड तुमी कितलोच हे दिया कित्याक हितूर आहा आनी अशें नाका म्हणून की चडेच करूं शकता एग्रीकल्चर चेडवां सुद्दां वुमन फार्मर सुद्दां खुबशीं आहा एवॉर्डी फार्मर गोवाचीच आहा तेंच्यांनी फुडें वचून एग्रीकल्चर हें केलां अशें ना की तुमी तुमकां वचून थंयसर पळोवंक जाय खणूंक जाय तुमच्या अंडर मनीस आसतले ते करतले काम तुमकां फक्त कितें दिवंक जाय तेंकां डायरेक्शन दिवपाक जाय कशें कर हें कर पळय तुमी विचार करा घरा कडेन चला तुमच्या सांगा हें सॉयल टॅस्टींग हें तें घरा कडेन प्लॉट आसा जाल्यार ट्रायप करा तुमचे फादर आसतले मदर आसतले ती करता एग्रीकल्चर तेंच्या वांगडा वचा करा तुमी एग्रीकल्चर पळय स्पेर टायम मेळटा तेन्ना तुमी बाकीचे आनी टायम खेळटले किंवां मोबायल यूज करतले त्या पेक्षा तुमी हे एक्टिविटी करा करतले काय ना थोडे तरी हांवें सांगल्या त्यो गजाली तरी वचून सांगतले काय ना अशें अशें करपाक जाय ती मागीर तुमकां सांगतली कितें तरी रिप्लाय दितली ना आमी अशें करिना पूण तेंकां सांग पटोवन नाल्यार तूं करून दाखय अशें करपाक जाय म्हणून करतले करतले काय ना ओके ओके जालो तुमकां बरें आसलो सेशन बोर जाली ओके आनीक कंटिन्यू करूं ओके बरें थँक्यू पळय कितें डावट आसा तुमचे आतां तुमकां प्रॅक्टिकल सेशन आसतले प्रॅक्टिकली तुमी करतले ह्यो गजाली थोड्यो सांगल्या त्यो सो तितूर तुमी पळोवन घेया पळय आयज तुमी भायर येयल्या कितें तरी हें करपाक आयज कितें तरी शिकोन वचा नवीन तुमी कितें तरी हांगासून घेवन चला थोड्यो गजाली आतां उदीक तरी तुमकां विचारलें कशें घालप सांगतले काय ना 10 लिटर काय कितले ते आं उदीक किंवां माती कशी टेस्टींग करप हें तें कळ्ळां तुमकां ओके 2-3 गजाली तरी याद दवरून तुमी फुडें खंय ना खंय तरी इम्प्लिमेंट करा इतलें सांगून हांव विठ्ठल नायक फार्मर्स क्लब नॅशनलाजीनी हो आयचो तुमकां फार्म स्कूल हो प्रोग्राम तुमी वेगवेगळे आय थिंक 4 स्कुलां आहा 4 स्कुलांक तुमचे स्टुडंटांक आफयले म्हाकाय आफयलो एग्रीकल्चर थ्रू म्हाकाय बरें दिसलें आनी तुमच्या वांगडा अशें इंटरेक्ट करपाक आमकां अशें सेशन मेळ मोस्टली फार्मरूच आसता अशें बारीक भुरगीं मेळ्ळीं किंवां हें कडेन इंटरेक्ट करपाक मजा येता सो ही गजाल तुमी केली हें तुमकां एप्रिशिएट करता आनी बरी गजाल सो थँक्यू म्हणटा कसं पुढे स्टुडंट गुड मॉर्निंग एवरीबडी हांव फार्मर शेतकार तो आमचो खरो आपलो ऑफिसर ते टॅक्नोलॉजी सामको शिकलेलो आनी आमी शेतांसून शिकोन येयल्ले मनीस हांव कोंकणी उलयता सगळ्यांक कळटा न्हू ओके आतां तुमकां तेणी सांगलेले आसतले बॅट म्हणजे तुमचो इंग्लीश वर्ड केले आसतले आमी कोंकणीन अयणा म्हणटा कितें म्हणटा अयणा म्हणजे कितें तें कळ्ळें तुमकां व्हेरी गूड आतां हांव म्हणटा तुका एक वर्ड सांगतले ते तुमी 5 फावटी म्हणपाचे कितले फावटी जय जवान जय किसान म्हाका सांग आमी जय जवान कित्याक लागून करता तुमी आतां ते आतां ते सैनीक आसता ते देशा खातीर लागता आनी जय किसान कित्याक लागून करता द वेल्यू ऑफ द बोथ आर सेम पूण जय जवानाचे 2-3 फावटी स्वागत जाता 15 ऑगस्टाक येता 26 जानेवारीक करता पूण तुमी सांगचे शेतकाराचो केन्ना करता एनीबडी नो
23 डिसेंबर रिमेंबर दीस आणि इंडियेसून सेंट्रल गव्हर्नमेंटासून जावं गव्हर्नमेंटासून सगळे पंचायतीक थ्रू फंड दिल्लो आसता की शेतकऱ्यांचो सत्कार करचो शेतकऱ्यांचे मान सन्मान दिवचो पण ते कोण तयार ना करपाक कित्याक आमची जी जाणटे लोक आसली ती सगळी शेतां करताली एक शेत खंयसर अशें दिसनासलें की इवन जर त्यांच्या शेतान धाकटो इल्लोसो पीस सुद्दां उरलो जाल्यार आनी त्यांचे भात रोयताली रोपे रोयताली आतां आमकां कितें जालां सगळें टॅक्निकल जालां सगळें बसोन इवन तुमी आतां चडशीं भुरगीं म्हणटाले कितें ना हांव पूण इंजिनियर जाता ते लॉट ऑफ इंजिनियर्स तुका शेतकाराच्या हितूर पावरफूल इंजिनियर जावंक मेळटा हे रिमेंबर